नमस्कार, अठारीस किचन या यूट्यूब चॅनल मध्ये मी साई तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आपण हॉटेलमध्ये जातो किंवा आपण ढाब्यावर जातो आणि जर वेजचा वार असेल तर आपण ऑब्व्हियसली तिकडच्या भाज्या आपण विचारतो काय आहेत काय नाही आहेत. आणि त्यातलीच एक भाजी अशी आहे जी ढाब्यावरती तर खूप फेमस आहे, हॉटेलमध्येही मिळते, आणि ती आहे शिमला मिरची बटाटा भाजी. मी आतापर्यंत ही भाजी बाहेर खाल्ली तर नक्की असेलच, पण आज तीच भाजी आपण घरी बनवणार आहोत. मी तुम्हाला आज ती भाजी बनवून दाखवणार आहे. मी शिमला मिरची बटाटा आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घालून ही भाजी बनवणार आहे. मस्त चमचमीत बनते ही भाजी आणि मी खात्रीने तुम्हाला सांगतो की तुम्हाला ही भाजी तुम्ही बनवली तरी तुम्हाला आवडणारच. मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल बटन दिसतंय सबस्क्राईबचं त्याच्यावर क्लिक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारची बेल आयकॉन आहे तिला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येत जाईल. चला तर मग सुरू करूया आपली आजची ही रेसिपी. सगळ्यात आधी आपल्याला पॅनमध्ये 4 चमचे तेल गरम करून घ्यायचंय. तर इथे मी ही 2 बटाटी घेतली आहेत अशी फोडी करून. आपल्याला सगळ्यात आधी ही बटाटी याच्यामध्ये थोडीशी अशी हलकी ब्राऊन होईपर्यंत अशी फ्राय करून घ्यायची आहे. आपण गॅस मिडियम आचेवर ठेवायचा आहे आणि आपण हे सतत असं आपण हे हलवत राहायचं आहे. सगळ्या बाजूने आपल्याला त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे. या तेलामध्ये आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे, याच्यात फक्त त्याचा एक कलर आणायचा आहे आपल्याला. हे बघा कसा हळूहळू याला कलर यायला लागलाय. अजून आपल्याला याला गोल्डन ब्राऊन करायचं आहे. बघा आता ही अशी साधारण मला 10 मिनटं लागली ही अशी गोल्डन ब्राऊन करून घ्यायला, आणि मी मिडियम फ्लेमवरती ठेवून हे करून घेतलेलं आहे. आता याला आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. एका टिश्यू पेपरवरती आपण याला काढून घेऊया. आता बटाटा आपलं फ्राय करून घेतलेलं आहे आपण थोडंसं. आता यामध्ये मी शिमला मिरची घालतो आहे. ही एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे, ती अशी आपण क्यूबमध्ये कापून घ्यायची आहे. आणि एका कांद्याच्या अशा आपण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि मी हे एक टोमॅटो घालतो याच्यात. आता हे सुद्धा आपल्याला साधारण 1 ते 2 मिनटं अलगद परतवून घ्यायचं आहे. हे जास्ती आपल्याला हे शिजवायचं नाही आहे. आता हे टोमॅटो कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा मस्त असं तेलावर परतून घेतलेलं आहे. फार नाही, मी फक्त 2 मिनटं हे परतून घेतलेलं आहे मिडियम फ्लेमवरती. आता ह्यालासुद्धा आपण टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपण आता हे बटाटं जे फ्राय करून घेतलेलं होतं आणि कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो हे सगळं आपण असं आता टिश्यू पेपरवरती काढून घेतलेलं आहे. आता जे उरलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा आहे, म्हणजे मी 2 तुकडे केलेले आहेत, आणि माझ्याकडे छोटी तमालपत्र आहेत म्हणून मी 4 टाकतो आहे. नाहीतर 1 तमालपत्र पुरेसं आहे यासाठी. आणि यामध्ये 1 चमचा जिरा घालायचं आहे आणि हे थोडं आपण परतून घ्यायचं आहे. आता हा खडा मसाला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. हा कांदा आपल्याला आता पूर्ण खोमवून घ्यायचा आहे, छान नरम करून घ्यायचा आहे हा कांदा. या कांद्यावर मी थोडंसं मीठ घालतो आहे जेणेकरून हा कांदा थोडा लवकर खोमेल. आता पूर्ण खोमलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालतोय. ती आपण व्यवस्थित परतवून घ्यायची. आलं लसणाचा वास मोडेपर्यंत आपण याला परतवायचं. आलं लसणाची पेस्ट सुद्धा आता परतून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 1 टोमॅटोची प्युरी काढली आहे, ती मी घालतोय. ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून आपण परतवून घेऊ. आता टोमॅटो प्युरी घातल्यानंतर सुद्धा आपण हे साधारण 1 मिनटं असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मसाले घालायचे. 1 छोटा चमचा हळद आहे, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आहे, 1.5 चमचा धणा जिरा पावडर आहे. यावर थोडंसं तेल घालायचं आणि आता हे मसाले मस्त परतवून घ्यायचे. मसाले आता मस्त तेलावरती परतले आहेत. तुम्ही बघताय साईडने तेल सुद्धा छान सुटलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी दही घालतोय.
तुम्हाला आता समजलं असेलच की ही भाजी आणि याची ग्रेव्ही किती रिच असणार आहे. आणि आपण दही घातल्यावरती ही काळजी घ्यायची आहे की आपली गॅसची फ्लेम एकदम मंद असेवर हवी. आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपण दही घातल्यावरती साधारण 1 मिनिट असे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं आणि आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर आता आपण यामध्ये आपण जे मगाशी बटाटे, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो जे तेलावरती आपण थोडं परतवून घेतलेलं होतं आता ते घालून घ्यायचं सगळं. आपण याला आता छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला या भाज्या याच्यामध्ये साधारण 1 मिनिट परतवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय. ही भाजी थोडी थिक ग्रेव्हीचीच चांगली लागते. त्याच्यात मी थोडं आता हे गरम पाणी टाकतो उकळत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण द्यायचंय आणि एक साधारण 5 ते 10 मिनिटं आपल्याला आता या भाज्या याच्यामध्ये शिजवून घ्यायचे. आता साधारण 5 ते 7 मिनिटं आपण हे झाकण देऊन ठेवली होती शिजत. आपण बघूया यातलं बटाटा कितपत शिजलं आहे आता. हे बघा बटाटा आपला आता हे शिजलेलं आहे. आता या भाजीला आपल्याला एक मस्त वेगळी अशी चव द्यायची आहे आणि त्यासाठी आपण याच्यामध्ये आता घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा टोमॅटो केचप. टोमॅटो केचप घातल्यावरती यात तुम्ही इमॅजिन करू शकता एक छान आंबट गोडपणासुद्धा याला येणार आहे. आणि आपण जे दही घातलं आहे त्याचं जास्तीच आंबट असेल तर ह्याचा गोडवा तो आंबटपणा कमी करेल. हे तुम्ही जस्ट आता एक इमॅजिन करू शकता ना तुमच्या जिभेवरती याची एक चव आली असेल या भाजीची. आपण जे काही मसाले घातले आहेत, आपण दही घातलं आणि आता याच्यामध्ये टोमॅटो केचप घातलं आहे तर त्याची काय टेस्ट येऊ शकते हे तुम्ही इमॅजिन करा. जसं मी तुम्हाला म्हटलं, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे की ही भाजी चवेला खूपच छान बनते. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालतोय. या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. थोडीशी कसुरी मेथी घालतोय. साधारण 1 चमचा कसुरी मेथी असेल ही. आणि अशी मुठभर कोथिंबीर आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला जर वाटलं की ही भाजी थोडी सुकी वाटते, ड्राय झाली आहे, तर मग अशी जे गरम पाणी आपण ठेवलं होतं करून ते थोडंसं याच्यामध्ये पुन्हा ॲड करायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा मी पाणी घालून असा ग्रेव्हीचा थिकनेस थोडा मी वाढवलेला आहे. आता यामध्ये मी 1/2 चमचा गरम मसाला घालतोय. आणि आता यावर आपण झाकण द्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपण हे मंद आचेवर परत शिजत ठेवायचं. मग आता हे साधारण 2 मिनिटं मी ही भाजी ठेवली होती अशी साखण देऊन. आणि आता तुम्ही बघताय किती छान कलर आलेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे याला. आणि आता आपली ही शिमला मिरची, बटाटा, टोमॅटो भाजी तयार झालेली आहे. मी आता याला प्लेटमध्ये काढून घेतो. आपली ही शिमला मिरची, बटाटा आणि टोमॅटोची भाजी मस्त दिसते आहे ना. दिसायला तर खूप छान झाली आहे, चवीलाही खूप छान आहे, प्रश्नच नाही. तुम्ही सुद्धा बनवून बघा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.